बंजारा बंधूंनी दिग्रस तहसील में लेखक भालचंद्र नेमाडे लिखित हिंदू समृद्ध जगण्याची अडकळ नामक किताब के खिलाफ विरोध प्रदर्शन कर इस किताब के बिक्री पर रोक लगाने की मांग राज्य सरकार से की है। गुरुवार को इस संबंध में आयोजित मोर्चे का नेतृत्व गायत्री फाउंडेशन के अध्यक्ष डॉक्टर उत्तम राठौड़ ने किया। इस दौरान तहसीलदार को ज्ञापन सौंपते हुए बंजारा समाज बंधुओं ने बंजारा समाज की स्त्रियों के खिलाफ अभद्र लिखान कर समस्त नारी जाति का अपमान करने वाले लेखक भालचंद्र नेमाडे पर अश्लील लिखान अधिनियम 1925 की धारा 8 के तहत कानूनन कार्यवाही करने की मांग राज्य सरकार से की है। बंजारा समाज व सर्व बंजारा समाजाच्या संघटना आज आम्ही इथे एकत्र झालेलो आहो एका भालचंद्र नेमाडे या विकृत मनोविकृतीच्या समाजकंटकाने त्यांच्या कादंबरीमध्ये स्त्री जातीचा अवमान केलेला आहे। संपूर्ण स्त्री जातीला शिवीगाळ करणारा असं लिखाण आहे। अशा प्रकारच्या साहित्यकावर बहिष्कार घालण्यासाठी इथे सर्वच संघटना उपस्थित आहे। यांच्या कादंबरी ह्या कादंबरीचं प्रकाशन 2010 या वर्षी झालेलं असून आतापर्यंत या कादंबरीची विक्री व आतापर्यंतचं प्रकाशनसुद्धा चालू आहे। ही विक्री बंद व्हावी व समाजाच्या नीतिमूल्यांचा आतापर्यंत जो राहा झालेला आहे याची भरपाई म्हणून यांचं प्रकाशन बंद व्हावं व त्यांना ताबडतोब अटक करण्यात यावी ही आमची मागणी असून ही मागणी पूर्ण व्हावी या उद्देशाने इथं सर्व आम्ही उपस्थित झालेलो आहोत। तहसीलदारांमार्फत माननीय मुख्यमंत्री उद्धवरावजी ठाकरे यांना अशा प्रकारचं निवेदन आज संपूर्ण भारतामध्ये राहणाऱ्या 13 ते 14 कोटी बंजारा समाजाची भावना दुखावण्याचं काम भालचंद्र नेमाडेने 10 वर्षापूर्वी केलेलं आहे आणि 2015 महाराष्ट्र शासनाने त्यांना जे पुरस्कार दिला ज्ञानपीठ पुरस्कार हा पुरस्कारसुद्धा शासनाने परत घ्यावा आणि ताबडतोब भालचंद्र नेमाडेवर कायदेशीर कारवाई करून त्यांना अटक करण्यात यावी। इस दौरान नागपुर में वसंतराव नाईक सभागृह के निर्माण की मांग भी की गई। इस मौके पर डॉक्टर उत्तम राठौड़, रमेश पवार, बाळू जाधव, लखन राठौड़, संजय महाराज पोहरा देवी, जितेंद्र महाराज पोहरा देवी, अर्जुन राठौड़, धीरज राठौड़, मनोहर राठौड़, नामदेव पवार, अनिल उबाड़े आदि विभिन्न संगठनों के पदाधिकारियों सहित कार्यकर्ता तथा समाज बंधु बड़ी संख्या में उपस्थित थे। BCN न्यूज के लिए जुबैर खान की रिपोर्ट।